माणसं संगीतातली आणि संगीता पलीकडली. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. आम्ही लग्नाआधी साधारण एक 7-8 वर्ष फिरत होतो एकत्र. आमचं म्हणजे अफेअर चालू होतं त्यावेळेला. ती हार्डली मला वाटतं 8वीत होती तेव्हा मी तिला प्रपोज केलं होतं. आणि मला नंतर अचानक कळलं, आम्ही जुहूला बीचला एकदा बसलो होतो दोघे बाजूबाजूला, आणि मला अचानक कळलं वैशाली गाते. मी थोडक्यात सांगतो, वैशाली गाते कारण ती असंच गाणं म्हणत होती. आणि मला तिचा आवाज आवडला, म्हटलं अगं तू काही करत का नाहीस तू कुठे. आणि नंतर तिने अचानक ना कॉम्पिटिशन्समध्ये पार्ट घ्यायला सुरुवात केली, आणि त्यानंतर ती भाग घेत गेली आणि कॉलेजसाठी भरपूर ट्रॉफीज मिळाल्या. आणि ॲट द एंड ऑफ हर BSc तिला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयरचं म्हणून त्या प्रिन्सिपलनी बोलवून तिला लंच वगैरे सुद्धा दिला होता. त्यानंतर सिद्धार्थ फडकेने तिला इमिजिएटली कोरससाठी बोलवून घेतलं. अशा पद्धतीने तिचं एक गाण्याच्या ह्याच्यामध्ये प्रोफेशनली एंट्री झाली कोरसमध्ये. कोरसमध्ये गाता गाता मग ती कवर वर्जन्स गायला लागली, आणि काय म्हणतात त्याला म्हणत रिमिक्सेस गायला लागली. तर म्हणून मी तिला नेहमी हे करत गेलो की तू कर, पुढे कर, पुढे कर. बाय द टाइम तिने मेरी आवाज सुनो म्हणून त्यावेळेला कॉम्पिटिशन होती सारेगामापच्या आधी दूरदर्शनवर. त्या कॉम्पिटिशनमध्ये तिने पार्ट केला होता आणि त्याच्यामध्ये ती फायनलपर्यंत गेली. आणि सुनिधी चौहान तिच्या बरोबर फायनलला होती आणि ती फायनलला हरली. तर मी पामेला चोप्रावर भांडलो होतो की तुम्ही हिला का जिंकवलं, कारण ती ऑलरेडी काही मूवीजमध्ये गायली होती. की ही गायलेली असताना हिला तुम्ही आणता, म्हणजे तिला आधीपासून तुम्ही काहीतरी हे करताय असं मला वाटलं होतं, विच वॉज ॲक्च्युली रॉंग. पण तिच्या बरोबरीने वैशाली त्यावेळेला बऱ्यापैकी फेमस झाली. आणि नंतर मग तिचा तो एक लावणी ऑन फायर म्हणून आल्बम आला मायका दाजीवर करत 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 तिचं करिअर सुरू. गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, हे जरा केअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. हिला कंटाळा येताच त्याने कुकिंग करावे, दर वीकेंडला हॉलिडे बुकिंग करावे, किसी प्रिन्सेस से भी लाविश असं डेली रुटीन, मल्टी स्टोरेड बंगला खाणं पिणं मल्टी क्विझिन, हिच्या सेवेला तो एव्हरीडे रेडी पाहिजे, त्याच्यात लवर बडी आणि डाडी पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे.